नमस्कार बालमित्रांनो, आपण अभ्यासत आहोत भूमी उपयोजनावर परिणाम करणारे घटक। तर या ठिकाणी ग्रामीण भूमी उपयोजनावर आणि नागरी भूमी उपयोजनावर परिणाम करणारे घटक हाताकता पाहूया। तर ग्रामीण भूमी उपयोजनामध्ये हवामान, मृदा, उताराचे स्वरूप, जलसिंचनाच्या सुविधा, नैसर्गिक साधन संपत्ती आणि सरकारी धोरण या सर्व घटकांचा त्या ठिकाणी ग्रामीण भूमी उपयोजनावर परिणाम होतो। तसंच नागरी भूमी उपयोजनावर परिणाम करणारे घटक पाहूया। तर भूक्षेत्राचे स्थान, नैसर्गिक साधन संपत्ती, गृहनिर्माण धोरण, वाहतूक मार्ग, औद्योगिकरण, व्यापार, क्रीडांगण व मनोरंजनाच्या सुविधा, सरकारी धोरण या घटकांचा त्या ठिकाणी नागरी भूमी उपयोजनावर परिणाम होतो। तर तुम्ही लक्षात ठेवा की भूमी उपयोजनावर परिणाम करणारे घटक या प्रकारे आहेत। धन्यवाद।